आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाला नफ्यात वार्षिक सभेत झाली घोषणा. डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघ हा नफ्यात आला आहे. आज संघाची वार्षिक सभा येथे पार पडली. गेली 67 वर्षे संघाने शेतकरी आणि सहकाराचं नातं सेवेतून गुंतवणूक ठेवलं आहे. यंदा संस्थेनं चांगलं काम केल्याने 7 लाखांचा नफा झाला आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी सभासदांना मार्गदर्शन केलं. यावेळी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. सगळे विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर एकमेकांना तुम्ही मंजुरी दिली, शाळेच्या गजरात मंजुरी दिली, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे. मगाशी 3 किलो त्याची 4-5 किलो द्या म्हणून तुम्ही सांगितला. मी सांगितलं की बाबा किती टक्के डिव्हिडंड पडतं हे बघून घ्या. 3 एक लक्षात घ्या, जेव्हा 3 लिटर आम्ही देतोय तेव्हा 14% डिव्हिडंड पडतंय आणि आता तुम्ही 5 लिटर मागताय म्हणजे जवळजवळ 25% डिव्हिडंड पडतंय. हे देणं थोडस अवघड जाणार आहे, तरी आम्ही विचार करून काय करताय ते बघण्याची दृष्टी ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो. जरूर तुमची अपेक्षा असणं झाली काय, कारण संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे, नफाही चांगल्या पद्धतीने चालला आहे, पण कुठेही सभासदांना देण्यामध्ये आम्ही कमी राहिलो नाही. 14% डिव्हिडंड आज तुम्हाला आम्ही देतोय. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काय करताय ते काय बघण्याचा दृष्टी आम्ही संचालक मंडळामध्ये विचार करून निर्णय घेऊ. तुम्ही सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सभा पार पाडली. तुम्ही तुमच्या